नमस्कार. आज आपण एकदम झटपट फक्त 5 मिनिटांमध्येच तयार होणारा इन्स्टंट जाळीदार आणि कुरकुरीत असा नाश्ता तयार करणार आहोत. हा नाश्ता कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारा आहे, त्यासोबत टेस्टीसुद्धा आहे. चला तर मग जराही वेळ न घालवता करूया रेसिपीला सुरुवात. या नाश्त्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घेतला आहे. एकदम पातळ पातळ अशा प्रकारे या कांद्याच्या स्लाईस असायला पाहिजेत. यानंतर 1/2 वाटी बारीक किसणीने किसून घेतलेले गाजर घेणार आहोत. इथे जर तुम्हाला एखादी भाजी आवडत नसेल तर स्किप केली तरीसुद्धा चालेल. यानंतर 2 बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेणार आहोत. हिरवी मिरचींचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घालू शकतात. 1/2 इंच किसून घेतलेले आले घालणार आहोत. यासोबतच 1 छोटी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबिरीमुळे आपला नाश्ता एकदम टेस्टी असा लागतो. आता यावरती थोडेसे मीठ म्हणजेच चवीनुसार मीठ घालून या भाज्या चांगल्या एकत्र मिसळून घेऊयात, म्हणजे भाज्यांना मिठाची चव छान लागल्या जाते. भाज्या सगळ्या व्यवस्थित एकत्र मिसळल्या गेल्या की यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालणार आहोत. जो आपला रेग्युलर पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच चमच्याने 2 चमचे बेसन पीठ घालायचे आहे, म्हणजे आपल्या नाश्त्याला छान बाइंडिंग येते. आता इथे मी 1 कप भरून तांदळाचे पीठ घेतले आहे. वजनाने म्हणाल तर 150 ग्रॅम इतके हे पीठ आहे. यामध्येच 1 छोटा चमचा जो आपला मसाल्याच्या डब्यामध्ये असतो त्या चमच्याने 1 चमचा तिखट घातले आहे. आता सगळे जिन्नस परत एकदा चांगले मिसळून घेऊयात. सगळे साहित्य छान एकत्र मिसळले गेले की यामध्ये लागेल असे आवश्यकतेनुसार पाणी घालून याचे छान मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. तसे या मिश्रणासाठी जितके आपण पीठ घेतले आहे त्यापेक्षा दुप्पट पाणी लागते, पण जरी आपल्याला पाण्याचा अंदाज माहिती असेल तरीसुद्धा यासाठी पाणी घालत असताना थोडे थोडे करूनच घालायचे आहे, म्हणजे पीठ पण छान एकत्र होते आणि या पिठाच्या सगळ्या गाठी छान मोलड्या पण जातात. 2 कप पाणी घालून जरी हे मिश्रण थोडेफार घट्ट वाटले तर इथे अजून तुम्ही 1/2 कप पाणी घालू शकतात, कारण तांदळाच्या क्वालिटीनुसार पाण्याचे प्रमाण थोडेफार कमी अधिक होऊ शकते. तर इथे मी सगळ्या पिठाच्या गाठी एकदम छान अशा मोडल्या आहेत. आता यामध्ये एकही गाठ शिल्लक राहिलेली नाही. तर इथे आपले एकदम मस्त असे मिश्रण तयार झालेले आहे. तयार झालेले मिश्रण थोडेसे बाजूला ठेवून देऊया आणि आपल्या नाश्त्याची चव दुप्पट वाढावी यासाठी 1 तडका करणार आहोत. त्यासाठी बाजूलाच 1 चमचा तेल गरम करून घेतले आहे. तेल चांगले कडकडीत गरम झाले की यामध्ये 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे घालूयात. जिऱ्याचा आणि मोहरीचा चांगला कच्चेपणा कमी झाला की 6 ते 7 कडीपत्त्याचे पाणी घालायचे आहेत. आणि कडीपत्तासुद्धा चांगला तळला गेला की तयार झालेला जो तडका आहे तो तडका या मिश्रणावरती घालणार आहोत. असे केल्यामुळे आपल्या नाश्त्याची चव एकदम भारी अशी लागते. तडका घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरीसुद्धा चालेल. तडका घालून परत हे मिश्रण चांगले एकत्र मिसळून घेऊयात. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर इथे आपले एकदम मस्त असे मिश्रण तयार झाले आहे. तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात. आता आपण या मिश्रणाचा लगेचच नाश्ता तयार करणार आहोत. त्यासाठी तवासुद्धा गरम झालेला आहे. तवा चांगला गरम झाला की अगदी 1/2 चमचा तेल घालून या तव्यावरती चांगले पसरून घेऊयात. आणि जे आपण तयार करून घेतलेले मिश्रण आहे ते 1 ते 1.5 चमचा घालून हलक्या हाताने पसरून घ्यायचे आहे. मिश्रण सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवा, म्हणजे आपला नाश्ता एकदम छान असा भाजला जाईल. 2 ते 3 मिनिट झाले की या नाश्त्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी होते. जेव्हा या नाश्त्याची वरची बाजू चांगली कोरडी होते तेव्हा याला वरच्या बाजूंनी तेल घाला. आता आपण या नाश्त्याची बाजू पलटी करून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकतात की एकदम मस्त जाळीदार असा हा आपला नाश्ता तयार झालेला आहे. परत 2-3 मिनिट झाले की या नाश्त्याची दुसरीसुद्धा बाजू छान भाजल्या जाते. तर 2-3 मिनिट झाले की इथे आपला नाश्ता दोन्ही बाजूंनी एकदम मस्त असा भाजला आहे आणि कुरकुरीत असा तयारसुद्धा झाला आहे. असा हा नाश्ता नुसताच खाल्ला तरीसुद्धा एकदम भारी असा लागतो.
तुम्ही असा नाश्ता मुलांच्या डब्यासाठी टिफिनमध्ये दिला तरीसुद्धा चालेल. अशाच पद्धतीने बाकीचा इतर राहिलेलासुद्धा नाश्ता तयार करून घेते. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.